हॅलो, हा अगं निघालो, मी मागवले फुल कॅप मागवले. हा नाही अगं, आता तू फोन ठेवलास तर मी पकडेन ना टॅक्सी. चल ठेवतो फोन, बाय. बायकोशी बोलत होता ना. हा तुम्हाला कसं कळलं? एवढ्या माझाच माणूस बायकोशीच बोलतो. बायकोशी बोलत होता ना. अच्छा, ही टॅक्सी आली का माझी? एक मिनिट, तुला कुठेतरी पाहिलंय. कुठे पाहिलंय याला? अरे कुठे गेलाय? चष्मा लाव की. चष्मा लाव. लाव लावलाय तुला. अति नाही का? पुणे मुंबई, पुणे मुंबई, पुणे मुंबई. अरे हा. अरे शाहिस्त खान झाला रे. मी येतो फालतूगिरी करायची ना आधी. नाही साहेब, नाही फालतूगिरी राय. मी आता बदललोय. पूर्वी माझी टॅक्सी होती, आता माझी टॅक्सी आहे. फुल ए सी, फुल ए सी. या बसा बसा. बोरिवली. नाही मी संदीप. चल ना फालतूगिरी चालू. गाडी चालू, गाडी चालू. अशी गाडी चालू होती? माझी अशी माझी गाडी ना, ती अशी चालू होती. पण बरं आहे, म्हणजे तू ए सी टॅक्सी केलीस. वा, अपडेट झालास. केलं पाहिजे हो साहेब, मस्त केलं पाहिजे ना, अपडेट झालं पाहिजे ना. ए सी लाव ना. ऐसी जिंदगी होगी, हर तरफ खुशी होगी, कितना प्यार. ए सी लाव. ए सी, ए सी. हा हा. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. मित्रा गाणी का वाजवतोस? ए सी लाव ना. ए सी गाणी आवडतात लोकांना. हो, टेप लावला. टेप मला टेप नको लावू. तू ए सी लाव. ए सी कळलं? ए सी. हा ए सी ऑन कर. ए सी, ए सी पाहिजे ना तुम्हाला? ए सी चालू झाले. ए सी काय, कुठली ऑटोमॅटिक गाडी आहे? हा हा, ते चालू. हा काय म्हणतो साहेब, कशाला करायचं? ए सी घाम आलेलं चांगलं असतंय. घाम आलेलंही चांगलं असतंय. स्किन ड्राय होते आणि कोरडी नाही पडत ना, असं आहे ती. स्वतःला स्किन स्पेशलिस्ट समजतो मी ड्रायव्हर. स्किन ड्राय होते आणि कोरडी नाही पडत, म्हणजे ड्राय आणि कोरडी एकच झालं. ड्राय कोरडी असं. मला ए सी हवी आत्ताच्या आत्ता. मला थंड हवा हवी. मी पैसे कूल कॅपचे दिलेत, मला थंड हवा हवी आहे. कळलं? ऐका ना, मला थंड हवा आत्ता हवी आहे. हे मी पिएन. काय प्या प्या तुम्ही? मी पिएन पण मला आत्ताच्या आत्ता थंड हवा हवी आहे. कळलं? कुलटण कुलटण. ती ए सी टाकतात ना, कुलटण बोलतात त्याला. तुम्हाला कुलण दिलंस प्यायला? अरे तुम्ही डॉक्टर बोललायस. मग तुम्हाला सांगतो, ह्यानी तर ए सी थंड होती. तुम्हाला धरण काय होताय? मला दिलं प्यायला. प्या, तुम्हाला थंड व्हायचंय ना. अरे वेळायस का रे, माझा जीव गेला. मला ना फक्त थंड, मला गरम होतंय रे. ऐक ना, मला फक्त थंड हवा हवी आहे. ए सी ऑन कर. ए सी ऑनच आहे. चार वर करू का? चार वर, चार वर चला. ए सी चार वर. ते चार वर कर, नाही तर बारा वर कर. त्यातनं ती थंड हवा येत नाहीये. पाय खालती क्लच वर ठेवायचा, असं वरती बसून हे करायचं. त्याच्यात थंड हवा येत नाहीये. अरे का, ते काय माझा ए सी जरा बंद आहे. जरा जरा ए सी बंद आहे. काय बाहेर आहे का तू? नाही बाहेर आहे म्हणून मी काय काय नाही करते. मी रिॲक्ट होत. हा काय, तुझ्या ए सी थोडासा बंद आहे. हा असला तर पूर्ण बंद असेल. थोडासा म्हणजे काय? माझा आहे ती, तसंच येते. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? काय प्रॉब्लेम आहे का? मुंबईच्या एसीच्या बाहेर गेली ना माझी गाडी, की एसी बंद पडतोय आणि त्याला रोमिंग लागतंय. काय लागतंय? रोमिंग. एसीला रोमिंग लागतंय. हा, इथे काय माझ्या काय काम आहे? बाबा काय चाललंय तुमचं? तुम्ही इथून गाणी काय गाताय बाबा? सॉरी सॉरी ना. हा बाबा, तोच बस स्टॉप आहे. त्या मुलाने इथेच बोलवलंय मला भेटायला. अच्छा, म्हणजे तो बस कंडक्टर आहे का बाबा? नाही हो, त्या मुला
मुलाने नाही का मला चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी मध्ये मला आय लव्ह यू असं लिहिलं. अरे वा, म्हणजे मुलाला इंग्रजी सुद्धा येते. बाबा तुम्ही असं करू नका बाबा. नाही नाही नाही. आणि त्याने लिहिलं चिठ्ठीत, तुझं उत्तर जर हो असेल तर या बस स्टॉप वर येऊन भेट 11 वाजता म्हणून. मेडी अगं, मग तुला बोलवलं, मला कशाला आणलं तिथे? म्हणजे धडा शिकवायला आलो इथे. एक काम कर, मी त्या बाजूस उभा राहतो, तो आला रे आला की मला लगेच खुणाव, मग मी येतो, मग बघ त्याला कसा धडा शिकवतो. हा ऑल द बेस्ट. मेघा मेघा, मला माहित होत तुझं उत्तर होत असणार, म्हणून तू इथपर्यंत माझ्यासाठी आलीस ना. हो ना? मी एकटीच नाही आली काही, माझे बाबा पण आलेत माझ्या बरोबर. अरे ते बाबा. अरे काय यार, आपलं काय ठरलं होतं, तुम्हाला खुणावणार होतीस ना, मला खेळायचं तर मी चाललो. खुणवायचं ठरलं होतं ना, कधीपासून खुणावत होते, मी तुमचं लक्षच नव्हतं. काय खुणावलंस तू बाबा? ते राहू दे. हा मुलगा हाच तो, तुम्ही आधी ना याचा खून पाडा. चला येतो. टाटा बाय बाय ताई. आईला आय लव्ह यू लिहितोस होय रे? आय लव्ह यू मी? नाही हो, नाही नाही नाही, गॉड ब्लेस यू असं लिहिलं होतं. आणि गॉड ब्लेस यू लिहून काय, बस स्टॉप वर भेटायला बोलवलं? बोल ना, बोल बोल. काका सॉरी, सॉरी काका, ती चिठ्ठी मीच लिहिली होती. म्हटलं आय लव्ह यू, पण जबरदस्ती नाही केली मी तिच्यावर, मला ती आवडते ना, म्हणून हे सगळं असं केलं बाबा. तुझं तिच्यावर प्रेम आहे? काय काय झालं? तुझं तिच्यावर प्रेम आहे? हो बाबा. मग जा घेऊन तिला. काय बोलताय तुम्ही, शुद्धीवर आहात का तुम्ही? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे, जा घेऊन हिला. बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? हो बोलतायत तर तुला काय प्रॉब्लेम आहे ना? जा तू, मी पूर्णपणे शुद्धीत आहे आणि मी पूर्ण ताळतंत्र ठेवून बोलते, जा. पण का बाबा? का म्हणजे मेघा असं काय करते? असं आपण तुझ्यासाठी मुलगा शोधत होतो ना बाबा. पण मला एक सांगा, नुसत्या प्रेमाने काय होतं? प्रेम करून काही होत नाही. असंही आपण तुझ्यासाठी मुलगा शोधत होतो की नाही मेघा? नाही मेघा, तुला माझी शपथ आहे. बाबा शपथ नाही, शपथ आहे. हा शपथ नका नेऊ, मी करते लग्न. ओके, अभिनंदन जावई बाबू, अभिनंदन. पाया पडतो, पाया पडतो. एवढं सगळं सोपं होतं? ठीक आहे, आज माझं असं मन मोकळं झालंय. म्हणजे कसं, एकदा तुमचं लग्न झालं की मी आपल्या मित्रांबरोबर पार्ट्या करायला मोकळा. आणि कसं तुम्हाला सांगतो मी ना, तुम्ही घरादाराचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ही माझी थोरली मुलगी, म्हणजे तुम्ही माझे थोरले जावई झालात. घराबिराचं टेन्शन घेऊ नका. मी 3 फ्लॅट घेतल्यात, 3 मुलींच्या नावावर 3 केल्यात, प्रत्येकीला 1. आणि हो, आता जे सगळं माझं आहे ते तुमचंच होणार ना. हा, थँक्यू थँक्यू बाबा. एवढा विश्वास ठेवलात माझ्यावर तुम्ही? नाही अहो, विश्वास काय, हे घ्या, मी असे हे सगळे घराचे पेपर सुद्धा घेऊन आलोय, 3 फ्लॅटचे पेपर आहेत. कळलं? अहो पेपर वगैरे कशाला आणले तो? नाही हो, घ्या, ठेवा. आणले तर द्याच, आता तुमच्याकडेच ठेवा. आणि आता 3 फ्लॅटच्या लोनचे हप्ते ना, ते पण तुम्हीच भरा. कळलं? काय बोलला? 3 फ्लॅटच्या लोनचे हप्ते सुद्धा तुम्हीच भरायचे जावई बाबू. कळलं? काय पण बडबडताय बाबा, त्याला सांगू नका, तुम्हीच भरायचे. कळलं? हो असं काय करताय? आता तुम्ही आमच्या घरचे थोरले जावई बापू होणार, मग तुम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करावंच लागणार. पण थोरला जावई असले म्हणून 3-3 फ्लॅटचे हप्ते मी कसं काय भरणार ना? नाही म्हणजे माझ्या वाट्याला एक आला असता तर त्याचा. काय जावई बापू, आता आपण एकत्र होणार सगळं, काय आमचं तुमचं करायचं? भरा तुम्ही बिंदास, काय नाही प्रॉब्लेम, बिंदास भरा. मला अजिबात वाईट नाही वाटणार, भरा तुम्ही. तुम्हाला कशाला वाईट वाटेल? नाहीच, आमच्या बाबांना अजिबात वाईट वाटत नाही. माझे बाबा तर सगळ्यांच्यात व्यवस्थित मिक्स होतात. फक्त बाबा मिक्स होत नाहीयेत, त्याच्यात लोन पण मिक्स करतायत. बिंदास भरा, काय प्रॉब्लेम नाही, भरा तुम्ही. मला अजिबात वाईट वाटणार नाही. बघा ग बघा, कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो. माझं टेन्शन हलकं केलं तुम्ही बाबा. वा वा वा. हे बघा, लग्न झाल्या झाल्या पटकन शरयू आणि कावेरीच्या लग्नाचं बघायचं. आता तुमच्या छोट्या मेवण्या म्हटल्यावर तुम्हाला त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार ना. काय बोलताय काय, अहो लग्न जमून फक्त 10 मिनिटं झाली हो, आणि सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही माझ्या अंगावर टाकताय. काय बोलताय? अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपण एक मस्त आयडिया करूया. काय ते? काय? माझ्या बहिणींच्या नावाने एक सेव्हिंग अकाउंट उघडूया. तुम्ही दर महिन्याला जे काही सेव्हिंग कराल ते सगळं त्या अकाउंटला भरूया आणि त्यांची मस्त लग्न लावून देऊया. वा वा वा, मस्त. 3 फ्लॅटचे हप्ते भरल्यावर काय 1 घंटा सेव्हिंग होणार त्याच्यामध्ये? काय बोलताय ते?
अरे आवाज यका पोलीस 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 आले 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 पोलीस पोलीस आपण पोलीस आहे की पोलीस 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 ए आम्हाला माहित आहे आम्ही पोलीस आहे ती तू कशाला आमच्या नावान बोंबलायला लागलाय कोण साहेब मी प्रसाद मग मंदिरात जायचं इथं काय करतोय जोक नका करू साहेब मी इथे कंप्लेंट करायला आलोय साहेब मी ना गेल्या महिन्यात नवीन एक निळ्या रंगाची फर्सिडीज विकत घेतली होती चांगले गेले की आणि आत्ताच ती मंदिरावरून चोरीला गेली चोरीला गेले चोरीला मंदिराजवळ चोरीला गेली हा मंदिर गाडी चोरीला गेली मंदिर मंदिरावर गाडी गेली की नाही चोरीला ते परत सापडत नाही तो साहेब असं नका बोलू एक काम साहेब तिकडे ना सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले तुम्ही लगेच चेक करा ना म्हणजे आपल्याला कळेल की तिथे कोणी चोरली ती माझी गाडी लगेच कळेल बघा ना सीसीटीव्ही कॅमेरे काय चोरांनी पकडायला आम्ही सीसीटीव्ही लावलेलं चोरांनी सीसीटीव्ही चोरून नेल्यात आता ते सीसीटीव्ही कुणी चोरलं हे पकडायसाठी सीसीटीव्हीच्या वर आता सीसीटीव्ही लावलेलं सर प्लीज एक मिनिट थांबा जरा काय झालं गाडी चोरीला कशी गेली काय झालं मी माझ्या अशा नवाकोरा निळ्या बायको मधन गाडीला घेऊन आलो काय बोलतो मला काही सूचना झालं माझ्या नव्या कोरा निळ्या गाडीमधन बायकोला असं दर्शनाला आलो बाहेर असं मंदिराच्या बाहेर रोडवर मी गाडी पार्क केली बायकोला घेऊन आत गेलो दर्शन घेतलं बाहेर गाडी गायब वा चमत्कार झाला चमत्कार आंबा बाईचा चमत्कार झाला आंबा बाईचा चमत्कार कुठून साहेब अहो चोरांचा साक्षात्कार प्लीज मी पाया पडतो पोलिसावर हात उघडतोय नाही काय तू लय टेन्शन घेतोय बाबा त्याचं जरा तक्रार लिहून घेते तक्रार लिहून नंबर सांग नंबर 9867 एवढा मोठा नंबर गाडीचा आहे कुठली फॉकलंड पासिंग गाडी आहे काय नाही गाडीचा नाही मी माझा मोबाईल नंबर सांगितला कान हरलं पाहिजे ह्याचे धरून गाडी तुझी गाडी हरवली का मोबाईल हरवलाय गाडी हरवली आहे मग गाडीचा मोबाईल नंबर सांगे मोबाईलची गाडी सांग माझी गाडी चोरीला गेला तुम्ही काय कन्फ्युज झाला तो गाडीचा नंबर MH02 AW4429 4429 बर आता कळलं बरोबर आहे बघितलं मुंबई पासिंग गाडी आहे ती वा केवढा मोठा शोध लावला मस्त काय तपास यंत्रणा आहे फास्ट मीच सांगितलं ना तुम्हाला मुंबईवरून मी बायकोला घेऊन आलो असं काय करताय गायकवाड हा तर ते पुणे तांबेकरला फोन करूया आपण पुणतांबेकर अच्छा तुमचे सिनियर आहेत का नाही सिनियर बिनियर कोण नाही तो आमच्या खात्याचा ज्योतिष आहे तर हाऊ दे ना ते ज्योतिष बितिष तुम्ही दुसरा पर्याय शोधा ना काहीतरी मी माझे नवीन जॅकला बोलूया कोण हा जॅक हा आमचा जॅक की नाही जॅक हाय की नाही तू होता खबरी ती मेलं गाडीत उलाचलं ती त्याच्यामुळे झालं काय त्याचा जो आत्मा आहे ना तू या पोलीस चौकीमध्ये फिरत असतोय मग आम्ही काय करतोय प्लॅन चेकच्या साह्याने आहे बरं का इकडे बघा हो प्लॅन चेकच्या साह्याने आम्ही त्याला बोलवतोय मग ते येतोय आणि सांगतोय ती की कोण चोर आहे गाडी कोणी चोरली ती बरोबर सांगते हो त्याला बोलायला लागलीस बाळ 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 बोलव साहित्य काढ बाहेर त्याला किती पोलीस स्टेशन आहे ते प्लॅन चेक कसलं करताय असतंय ती तुम्हाला काय माहित आता बघा येते आणि हे बघा हे अरे तुम्हाला सांगून ठेवते यावेळेस ती माझ्या अंगात बोलवणार आहे मी हे बाबा परमिशन पाहिजे मला माझ्याकडे बोलायच्या वेळेला तुम्ही घेतलं की नाही परमिशन आता मला पाहिजे पोलीस कोण पोलीस पोलीस तुम्ही लागलाय गाडी शोधा चीट करतोय ना बोटे बिटे दाखवत ना जाऊ तुम्हाला सांगून ठेवतो साहेब बोट दाखवले आवडत नाही हा साहेब भूक तुडून टाकीन मी साहेब जॅकला विचार माझी गाडी कुठे बोलू आम्ही जॅकला हा बोट ठेवा बोट बोट ठेवा बोटे हा बोट ठेवा कावळा उडेल कावळा उडायला चिमणी मला कावळा चिमणी खेळायला आलो अहो मी तेवढं कावळा चिमणी खेळायला आलोय लहानपणी आम्ही असंच करायचं डिस्टर्ब करू नका ती हवेत कुठं अडकली की परत ती शोधायला लागते लिंक तुटेल ती सॉरी जॅक जॅक जिकडे कुठं असेल जिकडे कुठं असेल तिकडून ह्या प्लॅन चेट वर ये तिकडून ह्या प्लॅन चेट वर ये जॅक जॅक जिकडे कुठं असेल ती
उलट होता तो त्यांना उलट होत कोण आहेस तू? अहो तुम्ही जॅकला बोलवलं की म्हशीला बोलवलंय? कुठल्या भागाचा लागला रे रिझा भाई? सम्राटवाडी आणि कुलूपवाडीचा लागला ना भाई. सम्राट सगळ्यात हिट म्हणजे काय माहितीये? कोणाचा खाता पण उघडलेला नाही, 950 मत घेतले भाईनी, सगळ्यात हिट. क्या बात है संदीप जी, क्या बात है. रंग संदीप विजय ना असा पाहिजे. कोण आजूबाजूला पण नाही, एकटा वन साइड पूर्ण मैदान एकट्याने साफ करून द्यायचा असा विजय पाहिजे. याला म्हणतात विजय. भाई भाई ते आपली पोरं पार्टी करायला गेली हॉटेलमध्ये, काय सांगू? पार्टी त्यांना सांग ना, सांग पार्टी करा, आपण गाड्या काढूया आणि जाऊया लगेच. तसा पहिल्या फेरीचा निकाल लागला, अजून 5-4 फेर्या बाकी आहेत, जरा थांब. आता गर्दी बोल. हा बोल. काय बोलतो? हा चल ठेव चल. भाई ते डोंगरीचा निकाल लागला भाई. काय डोंगरी? डोंगरीमध्ये शिरसाटला 850 मत पडली. डोंगरीमध्ये 850 मिळाली त्याला? हा. मला किती मिळाली? 12. हा म्हणजे सगळी मतं त्यांनाच पडली. आता तुम्ही भाई 962 आणि शिरसाट 850 वरती आहे. पण आपण डोंगरावर किती प्रचार केला होता, सगळा अख्खा डोंगर चढलो होतो. दोघांमध्ये फाईट होईल, मस्त होईल ना भाई. ते आपली पोरं विचारतात की ते हॉटेलमध्ये बिर्याणी सोबत दारू पण. थांबलं जरा, थांबलं जरा यार. बिर्याणी काय बिर्याणी, थांबलं जरा. इथे निकाल चालू आहे, बिर्याणी पाहिजे, थांब जरा. त्यांना देतो मला बिर्याणी एका तासाने. हॅलो भाई पके बोल. हा काय मच्छी मार्केट, मच्छी मार्केटचा निकाल लागला भाई. हा ना. हा किती? काय म्हणतो? मच्छी मार्केट आपलं आहे रे. काय गाव आणि आम्ही भाई 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 होय ना. बोललो ना, मच्छी मार्केट मध्ये फुल सेटिंग केली होती आपण. त्याला सांगणं पटकन बोलायला. बाय बाय. मच्छी मार्केट मधला शिरसाट मागे पडला. बोललो त्याला मागे पडला. त्याला फक्त 720 मिळाली. 720 पहिले 850, 720 म्हणजे 1570 झाले, तरी शिरसाट मागे पडला. क्या बात आहे. वा वा वा. शिरसाट मागे पडला. मला किती पडले? 7000. मला माहित होत 7000 आईच्या गावात. मला सांगतो दादा, आपण दादाला परफॉर्म केला होता ना, लोक लगेच आपल्याकडे फिरले पाहिजे. 7000 आईच्या गावात. 7000 दादा, 7000. आता बंगला गाडी बिडी सगळं येणार आपल्याकडे. 7000 आईच्या गावात. 7000 नाही भाई, फक्त 7. म्हणजे एकूण वोट बँक पण 7000 नाही त्या एरियाची. मत पण 7000. 7 मत. 7. मच्छी मार्केट ना रे. 700 असतील रे. नाही भाई, फक्त 7 आहेत. फक्त 7. मग शिरसाटला एवढी मत पडून तो माझ्या मागे कसा पडला? नाही ना भाई, हा शिरसाट तुमच्या मागे नाही पडला, शिरसाट घोलपच्या मागे पडला. कधी पडलं? अशा घोलपला मच्छी मार्केट मधलं 1830 मत पडली. आता घोलप गेला 1 नंबरला, शिरसाट गेलाय 2 नंबरला, आणि आता तुम्ही 3rd नंबरला भाई. मला 3rd दिली? मग तू मगाशी असं का बोललास? नशीब का बोललास तू? त्या पक्क्याने माती घालली ना भाई. पक्के आधी बोलला 0, मी म्हटलं हा, नंतर बोलला 0-7, म्हणून मी बोललो नशीब, जास्त मत नाही गेली. अरे माझी अर्धी लाकडे गेली. काय बोलतो तू? अरे त्या मार्केटमध्ये माझे स्वतःचे 9 गाळे आहेत. हे लोक मतं देणार होते म्हणून मी 4 महिने भाडं नाही घेतलं यांच्याकडनं. त्यातली पण 2 मतं फुटली यार. बरोबर आहे. मी सांगतो मच्छी मार्केटमध्ये काय झोल झाला माहिती आहे? तुमच्या घोषणा चुकल्या. काय घोषणा नितीन, काय घोषणा देत होता? अरे तुम्ही भाई मच्छी मार्केट मध्ये फिरत होतात आणि काय बोलत होतात? संदीपजींना 7 द्या, संदीपजी को 7 दो. मग त्या लोकांनी आपापसात मीटिंग केली, मग 7 लोक कोणते ठरवले आणि त्या 7 लोकांनी तुम्हाला वोटिंग केली. अरे 7 म्हणजे हे 7, हे 7 कळलं का? 7 म्हणजे हे 7 नाही रे, 7-2, 7-2, त्याच्यामधले 7-2. तिकडे काय जाऊन ओरडू मला 1800 दो, 1800 दो असं बोलू का जाऊन?
तुला सांगतो भाऊ, तुला आईच्या दर्शनासाठी यांना सांगायला घेऊन गेलो माहिती आहे, आणि इलेक्शनच्या आदल्या दिवशी सांगायला मी 1 लाखाची दारू पाजली. इलेक्शनच्या आदल्या दिवशी घ्या, मग काय करणार, यांची दारू पियाले आणि दुसऱ्याचे झोपून राहिले. काय करू मी आता, शिस्तीत वाट बघत बसायला लागले. अगवे आमच्या यांचा फोन आला. हॅलो, हो हो मी पोहोचले स्टेशनवर, ट्रेन लेट आहे. हो मी ATM मधनं पैसे काढलेत 25,000 रुपये आणि बॅगेत ठेवलेत. अहो अहो मी असं म्हणाले की मी ATM मधनं 25,000 रुपये काढलेत हा आणि ते बॅगेत ठेवलेत. अहो समोरच आहे बॅग. ही ही का, ही हीच बॅग. दागिने पण त्याच बॅगेत आहेत. अहो दागिने काय बहिरे का माझा नवरा बावळ्यात. अहो दागिने पण याच बॅगेत आहेत. हो याच बॅगेत आहेत. मोठ्यांदा बोलू नको म्हणजे काय, तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून मोठ्यांदा बोलते ना. हा हो ठेवा फोन. हो मी पण ठेवते. मोबाईल काय पाडला तुम्ही, टाकला कशाला? नाही नाही टाकला नाही हो, ते घरी लँडलाईन वर बोलायची सवय ना मला, म्हणून असं झालं. काय ना हल्ली मोबाईल मुळे इतक्या असुविधा झाल्यात ना. नवीन मोबाईल हो माझा, नवऱ्यानं घेऊन दिलाय, 15,000च आहे. आणि फोनची किंमत? फोनची किंमत सांगितली. अरे बघ, मला वाटलं नवऱ्याची किंमत 15,000. 15,000 मध्ये जर नवरा मिळाला असता तर मी 2-3 नसते का ठेवून घेतले. गम्मत केली मी. पण कसं आहे मोबाईल, कसं आहे? अरे मस्त आहे मोबाईल. काय काय याच्यात? यात ना सिम कार्ड, डिस्प्ले, सेटिंग, ऑन ऑफ चं बटन आहे आणि चार्जिंगचं भोक सुद्धा आहे. चार्जिंगचं भोक आहे, लेटेस्ट आहे म्हणजे. जबरदस्त आहे. मला इथलं काही कळत नाही हो, हल्ली ना माझ्या डोक्यातच काही शिरत नाही. हल्ली हल्ली डोक्यात शिरत नाही म्हणाल ना, ऐकलं मी ते. मोबाईल सेटिंगच मला काही कळत नाहीये. बावळट आहे बाई, सोप आहे मला. नाही जड किती बघत होतो. मस्त आहे हे ट्रॅव्हलिंग लोक, मस्त आहे. मला अशीच घ्यायची ऍक्च्युली. माझ्या नवऱ्याने आणले अम्स्टरडॅम वरून. अम्स्टरडॅम, वा वा वा. आणि विशेष म्हणजे ना आतमध्ये सामान मावतो. बॅगेत सामान मावतो मला, जबरदस्त. तुमचा आता विश्वास बसणार नाही पण या बॅगेमध्ये 10 साड्या, 5 शर्ट आणि 3 टी-शर्ट्स आहेत. अच्छा, शिवाय 25,000 रुपये कॅश आहे आणि माझे दागिने पण आहेत या बॅगेत. बात आहे, बाहेरून बघितलं असं वाटत नाही ना आतमध्ये एवढं सामान असेल. बाहेरून बघितलं खरंच वाटत नाही एवढा आतमध्ये प्रॉब्लेम असेल. जबरदस्त आहे ही, सॉलिड आहे. बॅगेत पैसे तिच्या, दागिने सुद्धा आहेत. आता काहीतरी केलं पाहिजे. बाकी काय? मस्त मस्त. आपलं नाव काय? मी समीर लोखंडे. मी भक्ती पितळे. सेम सेम आहे. लोखंडे आणि पितळात काय सेम सेम आहे? धातू 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 धातू. आपण आडलो धातू, लोखंडे पितळे. मी पुण्याची आहे. असत अपवाद काय काय. आता हे गोंगीचं औषध टाकलेले बिस्किट कसं देतो बघा, तिला कशी अक्कल चालवतो बघा. अरे बिस्किट मला दे ना. ऍक्च्युली ना मला आमच्या ह्यांनी सांगून ठेवले की प्रवासात अनोळखी माणसाकडून पाणी सुद्धा प्यायचं नाही. आपण हे बिस्किट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि आता पण अनोळखी कुठे ना. तुम्ही विचारा मला मी कोण आहे. मी कोण आहे? समीर लोखंडे.
ओळखते मी तुम्हाला, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. घ्या ना, तुम्हाला घ्या ना. मला नको. एखादं तरी घ्या. नाही गुंगी येते. म्हणजे दुपारचं कधी मी असं खाल्लं ना की मला गुंगी येते. मला नको, तुम्ही घ्या. मी माणसं ओळखते हो. माणसं मला कळतात. देवांना मला तो सेन्स दिलेला इथे 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 दिलाय मला देवांना सेन्स तो. अशी फसवणारी जी माणसं असतात ना, ते असं चेहऱ्यावर ना त्यांची हुशारी दिसते हो. हा हा बरोबर. स्मार्ट असतात ती लोक. नाही बरोबर आहे. आपली स्केल जुळली नाही पण मन जुळली आहे. खरंच आज आज आपण आपल्या फ्लॅट मध्ये आलो. राखी यार तू इमॅजिन कर, आपला फ्लॅट हा आपला फ्लॅट आहे. आपलं स्वप्न साकार झालं. आयुष्य गेलं ग आपल्या चाळीत. इथे थोडस मनात रोमॅन्टिक विचार जरी आला ना तरी कोणी बघत नाही ना ह्याचं टेन्शन यायचं. तेव्हाच आयुष्यात ठरवलं की आयुष्याच्या वाटेवर चाळी चाळी नाही करायचं. स्वप्न बघायचं मोठं आणि ते स्वप्न साकार झालं. मला सांग तू खुश आहेस ना? मी खूप खुश आहे. मला खूप आनंद झालाय. मग माझ तोंड गोड कर ना. ऐक काय लाजलीस यार. आता 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 एकांत आहे. आता जवळ के कोण आहे? कोण रे तू? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे ना. मी समीर चौगुले, या घराचा मालक. ही माझी बायको राखी चौगुले. नमस्कार. ही तुझी बायको? आवरा सुंदर बायकोचा नवरा आवरा कुरुपणे बुटक कसं का असू शकत? हसतेस काय तू? अहो असं काय करताय? मी या घराचा मालक आहे. हवं असेल तर सेक्रेटरी सान्यात ना, त्यांना फोन करा तुम्ही. बघ त्या सेक्रेटरी सान्याचं कौतुक मला सांगायचं ना. कळलं ना? तो सान्या सेक्रेटरी झाल्यापासून तीन वेळेला माझी चप्पल मांजेच दारातनं चोरीला गेली. बोल. एकच चप्पल तीन तीन वेळा चोरीला जाते म्हणजे काय? अरे नाही रे, तीन एगल्या एगल्या चपला चोरीला गेल्या. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे त्या सानेचा मना सांगायचा ना. नाही ना, सानेचा मी तुम्हाला सांगत नव्हतो. मी जस्ट सांगत होतो की त्यांना तुम्ही फोन करा. अहो खरंच सांगतो, ही माझी बायको आहे, हे आमचं घर आहे. आणि अगं लग्नात घातलंय ना गळ्यात राखी. तुमच्या लग्नात गळ्यात राखी घालतात? मग राखी पौर्णिमेले काय हातात मंगळसूत्र बांधतो? तसं नाही, हिचं नाव आहे ना राखी. दाखव ना हे मंगळसूत्र, दाखव ना. बघा ना. आईला मस्त. मला काय दाखवते? तिला दाखव ना. हे बघा ना. आता माझी कात्री पटली. सॉरी नाही ना. त्याचं काय, मी जरा जास्त जागरूक आहे. अख्ख्या सोसायटी म्हणजे मी एकटाच जागरूक आहे. संध्याकाळ झाली की सगळेच जागरूक आहे. पिऊन धिंगाणा घालत ना सगळी. हळदीच्या गाण्यांची मैफिल लावता बोल. अरे रसिकाच्या लग्नात आपल्याला रसिकाच्या लग्नात नाचायचं नाहीये, रसिकांच्या मनावर राज्य करायचंय. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलताय. प्रत्येक नागरिकाने जागरूक असलंच पाहिजे. माझे बाबाही नेहमी जागरूक असायचे. रात्रंदिवस जागेच असायचे बिचारे. हो, 24 तास डोळे उघडे असायचे त्यांचे. हा म्हणून काय केलेलं यांच्या आईने, इथे शटर लावून घेतलेलं. रात्री झोपताना शटर करून खाली बंद करायचे, लॉक लावून टाकायचे. तिचे बापासला रात्री झोपणं येण्याचा प्रॉब्लेम आहे ना, तू तिची भांकस करतस. हे आणि बाबा होते म्हणजे आता बाबा नाही. चौथीत असताना बाबा गेले. तुझ्या बाबा वारले मला खरंच दुःख वाटत. एके दिवशी सकाळी घरी चष्मा विसरून जॉगिंगला गेले. जॉगिंग करत असताना धावत 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 ते पुढे जात राहिले. डेड एंड न बघितल्याने ते एंडला डेड झाले. लारू नको पोरी, बाबा लारू नको. अजिबात लाराचा नाही. आजपासून मी तुझा बाबा. तू माझी पोरगी आहे ना, मी तुझा बाबा. बोल बोल मना बाबा. बोल 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 बाबा. बोल 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 बाबा. बोल ना. बोल बाबा. बोल बोल बाबा. बोल ना. बोल बोल. तिला थोडी गॅप दिलीत तर बोलेल ना बाबा.